मंडळी, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसाठीचा राजकीय पट मांडला जाऊ लागलाय. एकीकडे या निकालांमधून जबर धक्का बसलेले भाजपा आणि त्यांचे महायुतीमधील सहकारी कसे बसे सावरून राज्यातील सत्ता राखण्यासाठी विधानसभेच्या तयारीला लागले आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीने लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही जोरदार मुसंडी मारण्याची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल पाहता सद्यस्थितीत विधानसभेची निवडणूक ही अटीतटीची होण्याची शक्यता दिसत आहे. मात्र त्यातही महाविकास आघाडीचं पारडं जड दिसत आहे, तर महायुतीला मात्र विधानसभेची लढाई जड जाण्याची चिन्ह दिसत आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अनपेक्षित यशामुळे महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. तसेच या वाढलेल्या आत्मविश्वासामधून महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट या पक्षांनी 288 जागांवर निवडणूक लढवण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. तर शरद पवार गटही विधानसभेत अधिकाधिक जागा लढवण्यासाठी आग्रही आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महायुती फुटण्याची शक्यता अनेक राजकीय तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. तसेच महायुतीमधील मित्रांकडून झालेल्या भ्रमनिरासामुळे भाजपाही विधानसभेच्या सर्व जागांवर लढण्यास इच्छुक आहे. सद्यस्थितीत लोकसभेचा निकाल पाहता राज्यातील महाविकास आघाडी आणि माहिती तुटण्याची शक्यता फारशी नाही. मात्र कुरघोडीच्या राजकारणातूनही महाविकास आघाडी आणि माहिती तुटली तर महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक ही कमालीची रंगतदार होणार आहे. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील सत्ताधारी, महाविकास आघाडी आणि माहिती यामधील मित्रपक्षांमध्ये फूट पडून सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढल्यास राज्यात काय चित्र दिसेल याचाच घेतलेला थोडक्यात आढावा. नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. महाराष्ट्रातील राजकारणाचा मागच्या 30 वर्षांचा इतिहास पाहिल्यास राज्यातील राजकारण हे आघाडी आणि युतीभोवती फिरत असल्याचं दिसून येत आहे. या काळात राज्यामध्ये कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकलेलं नाही. नाही म्हणायला 2014 राज्यातील सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्यावर भाजपा सर्वाधिक 122 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र तेव्हाही भाजपाला स्पष्ट बहुमताने हुलकावणी दिली होती. दरम्यान यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही 2014 बहुतांश प्रमुख पक्ष आघाडी आणि युतीमध्ये न जाता स्वतंत्रपणे निवडणुका लढवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याचं कारण म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांमध्ये 3 प्रमुख पक्ष आणि इतर काही छोट्या मोठ्या मित्रपक्षांचा समावेश आहे. त्यामुळे माहिती आणि महाविकास आघाडी यांच्यातील घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून फार मोठ्या प्रमाणावर मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामधून दोन्हीकडील पक्ष स्वतंत्रपणे एकमेकांविरुद्ध थेट किंवा मैत्रीपूर्ण लढतीच्या माध्यमातून लढू शकतात. याआधी 2014 जेव्हा राज्यातील सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते तेव्हा मोठ्या प्रमाणावर झालेल्या मतविभाजनाचा फायदा भाजपाला झाला होता. तसेच मतविभाजन आणि मोदी लाट यावर स्वार होत भाजपाने पहिल्यांदाच 100 पार मजल मारत 122 जागा जिंकल्या होत्या. मात्र राज्यातील 2014 परिस्थिती आणि 2024 परिस्थिती यात जमीन आसमानाचा फरक आहे. 2014 भाजपाने केंद्रात पहिल्यांदाच स्वबळावर सत्ता मिळवली होती. तसेच देशभरात मोदी लाटही तीव्र होती. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपानं केंद्रात सरकार स्थापन केलं असलं तरी भाजपाला स्वबळावर बहुमत मिळालेलं नाही. तसेच महाराष्ट्रामध्येही भाजपाचा दारुण पराभव झालेला आहे. 2014 तेव्हा राज्यात 15 वर्षांपासून सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारविरोधात प्रचंड अँटी इनकम्बन्सी होती. मात्र यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी, आरक्षण आदींमुळे भाजपाविरोधात मतदारांमध्ये प्रचंड रोष आहे. लोकसभा निवडणुकीतील महायुतीची कामगिरी पाहिल्यास त्यात सर्वाधिक फटका हा भाजपाला बसलेला दिसत आहे. अशा परिस्थितीत आज राज्यात सर्व पक्ष स्वबळावर लढले तरी भाजपाला फार मोठा फायदा होण्याची शक्यता तशी कमीच आहे. मात्र लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतरही भाजपाकडे स्वतःची जवळपास 26-27% मतं कायम असल्याचं दिसून येत आहे. तसेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अनेक जागांवर भाजपाचा पराभव झाला असला तरी तेथील विधानसभा क्षेत्रांमध्ये भाजपा आघाडीवर राहिलेला दिसत आहे. त्यामुळे यावेळी विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले तर भाजपा त्याच्याकडे असलेलं संघटन आणि जनाधार याच्या जोरावर सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो. मात्र याही परिस्थितीत भाजपाला किती जागा मिळतील याबाबत सहजासहजी अंदाज वर्तवता येणार नाही. मात्र या स्थितीत भाजपाकडे मित्रपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करता येईल एवढं यश निश्चितपणे मिळू शकतं. लोकसभा निवडणुकीत भाजपाला विदर्भ आणि मराठवाड्यात मोठा फटका बसला होता तर उर्वरित भागात पक्षाची कामगिरी संमिश्र झाली होती. त्यातही अनेक ठिकाणी पराभूत होऊनही काही विधानसभा क्षेत्रांमध्ये भाजपाला लक्षणीय आघाडी मिळाली होती.
या सर्वांचा विचार केल्यास महाविकास आघाडीतील मित्रपक्ष स्वतंत्रपणे लढून त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मतविभाजन झाल्यास त्याचा थेट फायदा हा भाजपाला होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत सर्व पक्षांना मिळालेल्या आकडेवारीचा विचार केल्यास भाजपाला सर्वाधिक 26-27% एवढी मतं मिळाली आहेत. बाकी सर्व पक्षांना 20%-हून कमी मतं मिळाली आहेत. अशा परिस्थितीत राज्यामध्ये आजही सर्वाधिक जनाधार असलेला पक्ष हा भाजपाच आहे. त्यामुळे राज्यातील 288 मतदारसंघांपैकी बहुतांश मतदारसंघांमध्ये उपस्थित असलेल्या भाजपा हा प्रमुख पक्ष आहे. त्यामुळे सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढत असतील तर अधिकाधिक मतदारसंघांमध्ये आपलं आव्हान उभं करण्याची संधी भाजपाकडे असेल. याबाबत 2014 निवडणुकीचा आढावा घेतल्यास तेव्हा अनेक मतदारसंघांमध्ये भाजपाचे उमेदवार हे केवळ मतविभाजनामुळे निवडून आले होते. त्यामुळे आताही तसंच मतविभाजन घडवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. मात्र सद्यस्थितीमधील महाराष्ट्राचं राजकारण पाहता स्वबळावर लढण्याचा डाव भाजपावर उलटूही शकतो. त्याचं कारण म्हणजे आपण एकत्र लढल्याशिवाय आणि एकमेकांना मतं ट्रान्सफर केल्याशिवाय आपण भाजपाविरोधात जिंकू शकत नाही याची जाणीव भाजपाच्या विरोधकांना झालेली आहे. त्यामुळे समजा आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा एकट्याने उतरला तर सर्व विरोधक एकत्र येऊन भाजपाचा पराभव घडवून आणू शकतात. एवढंच नाही तर सर्वच पक्ष स्वबळावर लढण्यास उतरले तरी काही ठिकाणी भाजपाचे विरोधक असलेले पक्ष परस्परांमध्ये ताळमेळ ठेवून भाजपाचं गणित बिघडवू शकतात. असं घडल्यास विधानसभा निवडणुकीत मतविभाजन घडून मोठी मुसंडी मारण्याचं भाजपाचं स्वप्न भंगू शकतं. यात उल्लेख करण्यासारखी आणखी एक बाब म्हणजे मागच्या काही निवडणुकांचा ट्रेंड पाहिल्यास भाजपा विरोधी मतदार हे पक्षाचा विचार न करता त्या मतदारसंघात भाजपाला पराभूत करणारा उमेदवार आणि पक्ष कोणता असू शकतो हे पाहून मतदान करत आहेत. त्यामुळे भाजपा विरोधात रिंगणात अनेक उमेदवार असले तरी त्यातील सर्वात सक्षम उमेदवाराला मत देण्याच्या मतदारांच्या धोरणाचाही भाजपाला फटका बसू शकतो. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे सध्या महायुतीमध्ये भाजपाचे मित्रपक्ष असलेले शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे काहीसे निष्प्रभ झाल्यासारखे दिसत आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील महायुतीची सत्ता कायम राखायची असल्यास भाजपाला स्वतःचे 100+ आमदार निवडून आणावे लागणार आहेत. सद्यस्थितीत भाजपा स्वबळावर लढायला गेल्यास राज्यात भाजपाचे स्वबळावर 100+ खासदार निवडून येणं कठीण आहे. तसेच मागच्या 2 विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने महाराष्ट्रात ज्या मोदी फॅक्टरच्या जोरावर विजय मिळवला होता तोही यावेळी कमालीचा निष्प्रभ झालेला आहे. लोकसभा निवडणुकीत मोदींनी जंगी सभा घेतल्यानंतरही भाजपाचा पराभव झाला होता. त्यामुळे विधानसभेपूर्वी भाजपा सावध पवित्र घेण्याची शक्यता आहे. तसेच भाजपा लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका टाळून मित्रपक्षांशी जुळवून घेत महायुतीच्या माध्यमातूनच विधानसभेला सामोरा जाण्याची शक्यता आहे. एकूण परिस्थिती पाहता महाराष्ट्राच्या विधानसभेत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होण्याची शक्यता आहे. मात्र काही नाट्यमय घडामोडी घडून सर्व पक्ष स्वबळावर लढले तर मात्र ही निवडणूक कमालीची रंगतदार आणि त्याचे संभाव्य निकाल अनाकलनीय असे लागतील. तुर्तास हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष बारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.